एका पोलिसाला भूतानं झपाटलं आणि त्यामुळे दहा महिन्यापूर्वी गायब झालेल्या एका तरुणाचं नक्की काय झालेलं होतं हे समोर आलेलं होतं आता ही जी घटना आहे ती अक्कलकोट परिसरामध्ये घडली होती आता आपल्याकडे भूतं खेतं या विषयावरती अनेकांचा विश्वास नाही पण बहुतेकांचा विश्वास आहे आता मुंबईमध्ये पोलीस दलामध्ये काम करणारे विठ्ठल मानसिंग चव्हाण यांचं वय साधारणपणे तीस पस्तीसच्या आसपासचं आहे तर यांना भूत दिसायला लागलेलं होतं यांना भूतानं पछाडलेलं होतं झपाटलेलं होतं आणि रात्री अपरात्री नको ती स्वप्न पडायला लागलेली होती काहीतरी अघटित अशा घटना घडायला लागलेल्या होत्या आपल्याबरोबर ती कोणीतरी आहे याची सतत त्यांना जाणीव होत होती थोडक्यात काय तर या पोलिसाला भूतानं पूर्णपणे पछाडलेलं होतं झपाटलेलं होतं आता काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं आणि यामुळे ते एका मांत्रिकाकडे गेले आणि त्या मांत्रिकानं मग तंत्र मंत्र वगैरे केलं त्याच्यानंतर मग त्यांना एक ताईत दिला मंत्र वगैरे मारून तो ताईत दिला आणि हा ताईत या पोलिसानं गळ्यामध्ये घातला आणि आता तो भूताचा जो त्रास होता तो त्रास कमी झालेला होता पण ही जी घटना घडली या घटनेमुळे अक्कलकोट परिसरामध्ये गायब झालेल्या एका तरुणाचं रहस्य उघड झालेलं होतं आता हे नक्की काय प्रकरण होतं ते पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूरला सोलापूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा अक्कलकोट तालुका आहे आणि त्या ठिकाणचं तांडा बोरोटी बुद्रुक हे गाव आहे आता या गावामध्ये राहणारा एक तरुण त्यांचं नाव आहे अभिषेक श्रीमंत राठोड वय साधारणपणे एकवीसच्या आसपासचं आहे आता हे जे अभिषेक आहेत ते अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून अचानकपणे गायब झालेले होते आता कुठं मित्रांकडे गेले का नातेवाईकांकडे गेले काही इतर कुठं गेले काही तपास लागत नव्हता आणि घरातली मंडळी जी आहे त्यांनी अभिषेक यांचा प्रचंड शोध घेतला पण ते काही सापडले नाही आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला प्रेमदास श्रीमंत राठोड त्यांचं वय साधारण बावीस तेवीस वर्षाचं आहे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिसामध्ये फिर्याद दाखल केलेली होती आणि अकरा तारखेला साधारणपणे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अभिषेक जे आहेत ते गायब झालेले आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं आता अभिषेक जे आहेत ते संज्ञान होते आणि त्यामुळे कदाचित ते त्यांच्या मनानं गेले असतील तर ते त्यांच्या मनानं माघार येतील वगैरे वगैरे असं वाटत होतं पण अभिषेक परत कधीच आलेले नाहीत आता पोलिस त्यांच्या पद्धतीने तपासाला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि तपास चाललेला होता आता याच काळामध्ये प्रियांका धोंडू चव्हाण यांच्याकडून पोलिसांना अशी माहिती मिळाली म्हणजे पोलिसांनी यासंदर्भात अनेकांशी चर्चा केली अनेकांचे जबाब घेतले माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मग अशी माहिती समोर आली की अकरा तारखेला अभिषेक हा विठ्ठल यांच्याबरोबरती होता आता अभिषेक आणि विठ्ठल हे झापूतांड्यावरून शेताकडे जाताना यांनी पाहिलेलं होतं आता पोलिसांनी मग जे जे काही संशयित आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आता याच काळामध्ये पोलिसांना अशी एक माहिती मिळाली की बोरोटी गावामध्ये एक देवरुषी आहेत एक मांत्रिक आहेत त्यांचं नाव आहे सुनीता सुरेश होरकेरी आणि त्यांचं वय साधारण तीस पस्तीसच्या ते आहे आणि यांच्याकडे एक मुंबईचा पोलीस आलेला होता आणि त्याला भूतानं झपटलेलं होतं आणि ते ताईत वगैरे घेऊन गेलेले होते आणि नंतर त्या व्यक्तीला भूताचा फरक वगैरे पडलेला होता आता ही सगळी माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि मग पोलिसांनी ज्यावेळेस अधिक माहिती काढली त्यावेळेस लक्षात आलं की हा जो पोलीस आहे तो पोलीस दुसरा तिसरा कोणी नव्हता तर जो अभिषेक गायब झाला होता त्याच अभिषेकचा मामा होता नाव आहे विठ्ठल मानसिंग चव्हाण आता हे जे विठ्ठल आहेत ते झापूतांडा बोरोटी या ठिकाणीच राहणारे आहेत पण सध्या मुंबईमध्ये पोलीस म्हणून काम करतायत आणि याच विठ्ठल यांच्याबरोबरती अभिषेकला शेवटचं पाहिलं गेलेलं होतं आता याचा अर्थ अभिषेकचं गायब होणं त्यानंतर अभिषेकला शेवटचं मामाबरोबर ती दिसणं आणि मामाला भूतानं झपाटणं या सगळ्या गोष्टी संशयास्पद होत्या आणि साखळीला साखळी मग जुळत गेलेली होती आणि पोलिसांनी विठ्ठल यांना ताब्यात घ्यायचं असं ठरवलं आणि मुंबई म्हणजे पोलीस जे जा आहेत ते मुंबईला रवाना झाले पण आता ही जी माहिती आहे ती माहिती विठ्ठल यांना समजली आणि मग ते मुंबईवरून त्यांनी पलायन केलेलं आहे आणि उलट्या दिशेनं म्हणजे सोलापूरच्या बाजूनं ते यायला लागले ला सोलापूरच्या दिशेनं यायला लागले पण अक्कलकोटचे पोलीस त्यांच्यापेक्षा हुशार त्यांनी काय केलं सावळेश्वर टोल नाका जो आहे त्या टोलनाक्यावरतीच विठ्ठल यांना पकडलं त्यांना पकडल्यानंतर मग त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आणि चौकशीला सुरुवात केली आता या ठिकाणी ज्यांची चौकशी केली जात होती ते संशयित पण पोलिसच होते आणि चौकशी करणारे जे होते ते सुद्धा पोलिसच होते त्यामुळे एकमेकांचे हातखंडे यांना माहीत होते पण अक्कलकोट पोलिसांकडे प्रचंड पुरावे होते आणि ते सगळे मग समोर मांडण्यात आले आणि त्या आधारे सत्य काय आहे ते त्या ठिकाणी समोर आलेलं होतं आता त्या अभिषेकचं काय झालेलं होतं तो अभिषेक कुठे होता आणि भुताटके हा नक्की प्रकार काय घडलेला होता।, होता तर या सगळ्याचा उलगडा या ठिकाणी झालेला होता तर अभिषेक हा विठ्ठल यांचा भाचा होता आणि तो मामाच्या घरी जायचा यायचा कारण आता त्यांचं नातंच होतं त्यामुळे तो जायचा यायचा पण या काळामध्ये मामी आणि भाचा यांच्यामध्ये थट्टामस्करी चालायचे आणि यामध्ये अभिषेकचं येणं जाणं जास्त वाढलेलं होतं आता सुरुवातीला मामानं हे गांभीर्यानं घेतलेलं नव्हतं पण भाच्याचं घरी येणं जाणं जे होतं ते जास्त वाढलेलं आणि थट्टामस्करीसुद्धा जास्त वाढलेली होती आणि मामीच्या वागण्यामध्ये सुद्धा फरक जाणवायला लागलेला होता आणि ती पत्नी जी आहे ती पतीला टाळाटाळ करत होती आणि यामुळे मामाच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली होती आणि दिवसेंदिवस ही जी शंका आहे ती शंका वाढत चाललेली होती आणि त्यानंतर मग यांनी भाच्याला सांगितलं की तू माझ्या घरी येऊ नकोस माझ्या घरचं येणं तू बंद कर पण त्या भाच्यानं ऐकलं नाही आणि येणं जाणं जे होतं ते त्यांचं बंद झालेलं नव्हतं आता मात्र मामा जो आहे तो संशयाच्या भूत्यानं पछाडलेला होता आणि त्याच्या मनामध्ये मग वेगवेगळे -वेग विचार यायला लागले होते नाना विचार यायला लागले होते आणि मग यानं आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं अभिषेकला गायब करण्याचं ठरवलेलं होतं संपवण्याचं ठरवलेलं होतं आणि अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला दुपारच्या वेळी या मामानं गोड बोलून आपला भाचा अभिषेक याला गाडीवरती बसवलं आणि शेताच्या दिशेनं घेऊन गेला आता या ठिकाणी काही साथीदार होते त्या साथीदारांच्या मदतीनं मग या अभिषेकच्या तोंडावरती पट्टी बांधली किंवा त्याला पट्टीनं बांधलं त्याला मारहाण केली आणि त्याची हत्या केली आणि त्याला खड्ड्यामध्ये पुरून टाकलं आणि नंतर काहीच झालं नाही अशा आविर्भावामध्ये मामा आणि इतर सहकारी जे आहेत ते वागत होते पण नंतर पुढं असं झालं की त्या मामाला अभिषेकचं भूत दिसायला लागलं मामाला भास व्हायला लागले आणि ते भूत जे आहे ते भूत याचा पिच्छा सोडत नव्हतं मामाचं जगणं मुश्किल झालेलं होतं आता ही गोष्ट मामानं आपल्या सहकाऱ्यांना सांगितली आणि मग ते म्हटले जर समजा भूत जर घालवायचं असेल तर आपल्या गावामधले जे मांत्रिक आहेत त्या मांत्रिकाकडे जाऊया आणि त्यानंतर मग ते भूत वगैरे जाईल वगैरे असं आणि त्यांना वाटलं आणि ते त्या मांत्रिकाकडे आलेले आहेत आणि मग मांत्रिकानं ताईत वगैरे दिला आणि हे भूत येणं वगैरे बंद झालं होतं आणि हीच माहिती पोलिसांना समजली आणि त्यानंतर पोलिस त्या आरोपींपर्यंत पोहोचू शकले म्हणजे जवळजवळ दहा अकरा महिन्यानंतर हे प्रकरण समोर आलेलं होतं किंवा उघडकीस आलेलं होतं आता या घटनेमध्ये आधी संशयाच्या भूतानं झपाटलं आणि त्याच्यानंतर या संशयातून खून झाला आणि नंतर भाच्याच्या भूतानं झपाटलं आता या घटनेला तब्बल दहा महिन्यांनी या गायब तरुणाचं रहस्य उलगडलेलं होतं आता तहसीलदारांच्या परवानगीनं शेतामध्ये ज्या ठिकाणी ह्या खो म्हणजे पुरण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं आणि त्याच्यातनं मग काही हाडं मिळालेली होती कपडे मिळाले इतर साहित्य मिळालं होतं आणि यावरून मैताची ओळखसुद्धा पटलेली होती आता शिवाय या हत्येमध्ये जे साहित्य वापरलेलं होतं तेसुद्धा पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलेलं होतं आता या घटनेमध्ये मुख्य आरोपी विठ्ठल मानसिंग चव्हाण यांच्यासह बहादूर चव्हाण विकास राठोड गणेश राठोड आणि सुनीता इत्यादी जी मंडळी आहेत आहेत तर त्या मंडळींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आलती ती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे याचा तपास चाललेला आहे कदाचित वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आता तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा लक्षात घ्या आपले शेजारी आपले नातेवाईक आपले मित्र यांच्याकडे आपण सतत जात असतो येत असतो पण त्या जाण्याला आणि येण्याला एक मर्यादा असली पाहिजे आपल्याकडून मर्यादेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं की सतत जाणं येणं जर झालं तर मग कुणाच्या तरी मनामध्ये संशय निर्माण होऊ शकतो आणि जर कुणी संशयाच्या भूतानं पछाडलं तर मात्र मग अघटित घटना घडतात दुसरी गोष्ट गुन्हेगार कोणीही असो आणि कसाही असो त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा कधी ना कधीतरी मिळते म्हणजे मिळतेच हे विधीचं विधान आहे आणि नियतीचा खेळ आहे आज आपल्या डी एस डी वर्ल्डवरती एक छोटीशी वेगळ्या पद्धतीची स्टोरी टाकली याच्यामध्ये पतीनं आपल्या पत्नीची हत्या फक्त एवढ्यासाठी केली की त्या पत्नीनं त्या पतीची पत्नी जी स्टॉकची दारू ठेवलेली होती ती दारू पिऊन टाकलेली होती म्हणजे अशी एक वेगळी घटना जी आहे आणि ती बाहेरची घटना आहे आणि एक पाच सात मिनटामध्ये ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ती आपल्या डी एस डी वर्ल्डवरती आहे आणि त्याचं म्हणजे त्याचे लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया उद्या रात्री साडेआठ वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद